नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया या घटकाची माहिती आपल्याला पाहण्यास सुरुवात करायची आहे. आतापर्यंत आपण भूगोल विषयामध्ये एकूण 3 प्रकरणांची माहिती घेतलेली आहे. आज आपल्याला या चौथ्या प्रकरणाची सुरुवात आजच्या व्हिडिओपासून करायची आहे. प्राथमिक आर्थिक क्रिया या घटकाची सुरुवात करत असताना आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये या प्रकरणाच्या सुरुवातीलाच एक जगाचा नकाशा दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या जगाच्या नकाशाचं वाचन करून आपल्याला यावर आधारित असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर ह्या जगाचा नकाशा आपण बारकाईने पाहिल्यानंतर आपल्याला यामध्ये काय दर्शविलेलं आहे हे सूचीमध्ये पाहिल्यानंतर लक्षात येईल. या ठिकाणी वेगवेगळे खंड, जसं उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, आफ्रिका असेल, युरोप असेल, आशिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल आणि खाली या ठिकाणी अंटार्क्टिका असेल. या विविध खंडांमधील असणारे हे वेगवेगळ्या प्रकारच्या प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत यांचं या ठिकाणी आपल्याला विश्लेषण दिलेलं आहे. यावर आधारित असणारे जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी द्यावायची आहे. या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलाय, पहा नकाशात कोणकोणत्या आर्थिक व्यवसायाचे वितरण दाखवले आहे. आता याचं उत्तर आपल्याला अगदी या ठिकाणी सहजपणे दिसेल की कोणकोणते आर्थिक व्यवसाय दाखवलेले आहेत. शेती आहे, पशुपालन आहे, मासेमारी आहे, खाणकाम आहे आणि लाकूडतोड आहे. या प्राथमिक आर्थिक क्रियांचं वितरण या नकाशामध्ये दर्शविलेलं आहे. दुसरा प्रश्न पहा, काय म्हटलंय, लाकूडतोड हा व्यवसाय प्रामुख्याने कोणत्या अक्षवृत्तादरम्यान आढळतो. आता या ठिकाणी आपल्याला सूचीमध्ये वेगवेगळे घटक दाखवत असताना त्याला सांकेतिक चिन्ह वापरले, त्यामध्ये लाकूडतोड दर्शविण्यासाठी या ठिकाणी पहा हे चिन्ह दाखवलेलं आहे. साधारणपणे नकाशामध्ये आपण पाहिलं तर हे चिन्ह आपल्याला कुठं कुठं दिसतं पहा, या ठिकाणी 0° अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्त आहे. याच्या वरच्या बाजूला उत्तर गोलार्ध, खालच्या बाजूला दक्षिण गोलार्ध. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उत्तर अमेरिकेमध्ये आपल्याला लाकूडतोड दिसते, दक्षिण अमेरिकेमध्ये आहे, या ठिकाणी आफ्रिकेमध्ये काही प्रमाणात आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, त्याचप्रमाणे आशिया, युरोप याही ठिकाणी आहे. याचाच अर्थ दोनही गोलार्धांचा विचार जर आपण केला तर या ठिकाणी 0° ते 60° वर, या ठिकाणी 60° पहा, 60° जास्त जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये साधारणपणे काय केलेले आहे, लाकूडतोड व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे दक्षिणेकडे किंवा दक्षिण गोलार्धात जर आपण पाहिलं तर 0° दक्षिण गोलार्धामध्ये ते या ठिकाणी साधारणपणे इथपर्यंत जो भाग आहे ऑस्ट्रेलियाच्या खाली म्हणजे 7 वर, या ठिकाणी 30 नंतर म्हणजे साधारणपणे 40° दक्षिण अक्षवृत्त या दरम्यान दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला लाकूडतोड व्यवसाय जो आहे तो प्रामुख्याने आढळतो. म्हणजे दोनही गोलार्धांचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीने लाकूडतोड व्यवसायाचं वितरण जे आहे ते अक्षवृत्ता दरम्यान आढळतं. यानंतर पहा तिसरा प्रश्न काय म्हटलंय, की कोणत्या प्रदेशात प्राथमिक क्रिया आढळत नाही त्याचं कारण काय असावं. आता या ठिकाणी या सर्व प्राथमिक क्रिया आहेत, यापैकी कुठलीच प्राथमिक क्रिया काही प्रदेशामध्ये आढळत नाही. मध्य प्रदेश कोणते आहे तर या ठिकाणी पहा हा ग्रीनलँडचा भाग आहे, हा कॅनडाचा भाग आहे. शिवाय या ठिकाणी खाली आपल्याला अंटार्क्टिका खंड जे आहे या ठिकाणी पहा याच्या खाली पण आहे. या अंटार्क्टिका खंडावरही कुठल्या प्रकारच्या प्राथमिक आर्थिक क्रिया नाही. आता या ठिकाणी ह्या का आढळत नाहीत तर आपल्याला माहिती असावं हे जे प्रदेश आहेत म्हणजे ग्रीनलँड असेल, कॅनडाचा उत्तर भाग असेल किंवा या ठिकाणी असणारा अंटार्क्टिका खंड असेल, हे वर्षातील बहुतांशी कालखंड किंवा कायमस्वरूपी जरी म्हटलं तरी चालेल या ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश हा असतो आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक क्रिया ज्या आहेत किंवा प्राथमिक आर्थिक क्रिया ज्या आहेत त्या आढळत नाहीत. कारण काय आहे, हा प्रदेश हा बर्फाळ प्रदेश आहे. म्हणजेच हे दोनही प्रदेशाचा जर आपण विचार केला तर एक उत्तर ध्रुवाच्या जवळचा आणि खालचा दक्षिण ध्रुवाच्या जवळचा आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये तापमान नेहमीच कमी असतं किंवा 0° खाली असतं आणि म्हणून हे प्रदेश अतिशय थंड बर्फाळ असल्यामुळे या ठिकाणी कोणतीही आर्थिक क्रिया होत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा, या ठिकाणी काय म्हटलंय,
मासेमारी व्यवसाय महासागरामध्ये विशिष्ट ठिकाणी का आढळत असावे? पुन्हा एकदा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक चार, मासेमारी व्यवसाय महासागरामध्ये विशिष्ट ठिकाणीच का आढळत असावेत? आता महासागरामध्ये विशिष्ट ठिकाणीच का आढळत असावेत याची अनेक कारण आहेत. कारण आपल्याला माहिती आहे मासेमारीसाठी विशिष्ट ठिकाण महत्वाचं आहे, म्हणजे समुद्रबुड जमीन किंवा त्याला भूखंड मंच आपण म्हणतो, समुद्रबुड जमीन असेल म्हणजे तुलनेने किनारपट्टीय भागामध्ये जमिनीची खोली कमी असेल, ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश हा खोलवर जाऊन त्या ठिकाणी माशांचं आवडतं खाद्य प्लवक किंवा प्लवंग जे आहे त्याची निर्मिती होते, त्या प्रदेशामध्ये मासेमारी जास्त केली जाऊ शकते. याशिवाय दंतूर किनारा, म्हणजे साधारणपणे मासेमारी करण्यासाठी सरळ किनाऱ्याऐवजी दंतूर याचा अर्थ थोडासा आत बाहेर गेलेला किंवा त्याला आपण वळणं वळणं असलेला जो भाग आहे अशा प्रकारचा जर असेल त्यालाच भौगोलिक भाषेमध्ये दंतूर शब्द वापरला जातो. असा दंतूर किनारा असलेला भाग हा मासेमारीसाठी उपयुक्त असतो. शिवाय आणखी एक ठिकाण आहे की बऱ्याचदा काय होतं की साधारणपणे अतिशय थंड किंवा अतिशय उष्ण अशा प्रदेशापेक्षा उबदार प्रदेश जे आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी साधारणपणे उष्ण आणि थंड प्रवाह एकत्र येऊन उबदार प्रदेश त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, अशाही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी जी आहे ती केली जाऊ शकते. जसे या ठिकाणी ग्रँड बँक आहे, पाडॉगर बँक आहे, जॉर्जेस बँक आहे, या ठिकाणी विशेष करून काय झालंय की उबदार हवामान असल्यामुळे हे केंद्र जे आहेत ते चांगल्या प्रकारे निर्माण झालेले आहे. परत एकदा ऐका, मासेमारी व्यवसाय महासागरामध्ये विशेष ठिकाणीच का आढळतात असावेत? तर त्यासाठी आवश्यक असणारे घटक म्हणजे समुद्रपूर जमीन, दंतूर किनारा, हवामान या घटकाचा प्रभाव पडतो आणि म्हणून विशिष्ट ठिकाणीच मासेमारी जी आहे ती केली जात असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच पहा, काय म्हटलंय, युरोप खंडात कोण कोणत्या आर्थिक क्रिया आढळतात? आपण या ठिकाणी नकाशामध्ये पाहिजे पहा, हा युरोप खंड आहे आणि या ठिकाणी या युरोप खंडामध्ये कुठल्या क्रिया विशेष करून आपल्याला दिसून येतात? तर या ठिकाणी पहा, हा जे हे जे चिन्ह आहे हे कशाचं आहे, लाकूडतोड आहे. हे जे पिंक किंवा गुलाबी रंगामध्ये स्टार केले हे काय आहे, खाणकाम आहे. शिवाय या ठिकाणी असलेला हा हिरवा रंग जो आहे हे काय दर्शवितो, शेती दर्शवितो. म्हणजे या ठिकाणी शिवाय हा फेंट कलर जो आहे पिंक या ठिकाणी दर्शवलाय पहा, या ठिकाणी हे पशुपालन. म्हणजेच या ठिकाणी युरोप खंडामध्ये आपल्याला शेती आहे, पशुपालन आहे, त्याचबरोबर खाणकाम, त्यानंतर लाकूडतोड आणि या ठिकाणी पहा मासेमारी जी आहे तीही आहे. याचाच अर्थ युरोप खंडामध्ये या सर्व प्राथमिक आर्थिक क्रिया ज्या आहेत त्या आढळतात. पुन्हा एकदा निरीक्षण करा, हा संपूर्ण भाग हा युरोप खंडाचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दर्शविलेल्या सूचीमधील जे वेगवेगळे घटक आहेत ते घटक सर्वत्र दिसत आहेत. याचाच अर्थ या ठिकाणी या वेगवेगळ्या प्राथमिक आर्थिक क्रिया ज्या आहेत त्या घडत आहेत. पुढचा प्रश्न पहा, समुद्रामध्ये दर्शविलेले खाणकामाचे चिन्ह कोणते उत्पादन दर्शवित असेल? आता या ठिकाणी पहा, जमिनीवरही चिन्ह दाखवलेले आहेत, काही ठिकाणी समुद्रामध्ये हे चिन्ह दाखवले पहा. विशेष करून पहा, या ठिकाणी दक्षिण अमेरिकेच्या पूर्व भागामध्ये इथे एक स्टार दाखवलाय पहा, किंवा अगदी आपण आफ्रिका खंडाच्या दक्षिणेला या ठिकाणी दोन स्टार दाखवलेले आहेत पहा. हे कुठे आहेत, तर महासागरामध्ये आहेत, समुद्रामध्ये आहे. आणि म्हणून समुद्रामध्ये खाणकाम जे केलं जातंय ते कशाचं केलं जातं असा हा प्रश्न साधारणपणे आहे. तर विशेष करून समुद्रामध्ये जे खाणकाम केलं जातं त्यामधून खनिज तेल त्याचबरोबर नैसर्गिक वायू याचं खाणकाम जे आहे ते केलं जात असतं. म्हणून समुद्रामध्ये दर्शवलेले जे खाणकामाचं चिन्ह आहे ते खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन दर्शवित असेल असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक सात पहा, कोणत्या खंडात खाणकाम व्यवसाय आढळत नाही? आपण खंडांचा विचार केला या ठिकाणी साधारणपणे उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, आफ्रिका असेल, युरोप असेल, आशिया, ऑस्ट्रेलिया असेल, या सर्व खंडामध्ये आपल्याला हे स्टार जे आहेत पिंक किंवा गुलाबी रंगाची दिसण्याचा असं या सगळ्या खंडामध्ये काय आहे, खाणकाम व्यवसाय आहे. पण कुठे नाही, तर या ठिकाणी जर आपण अंटार्क्टिका खंडाचा विचार केला तर अंटार्क्टिका खंडामध्ये आपल्याला खाणकाम व्यवसाय जो आहे तो दिसून येत नाही. मग तो का दिसत नाही, साधारणपणे अंटार्क्टिका खंड हे आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार कुठल्याही देशाने त्या ठिकाणी खाणकाम करू नये अशा प्रकारचं नियमावली आहे आणि त्या नियमावलीचं पालन आंतरराष्ट्रीय पातळीवर करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच ते पालन करत असताना या ठिकाणी खाणकाम जे आहे ते केलं जात नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ पहा, काय म्हटलंय,
जगातील सर्वात जास्त मासेमारी कोणत्या महासागरात केली जाते? विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला या संदर्भात ही प्रश्नावली जी आहे ती यापूर्वी पाठवली होती आणि उत्तरं मागितले होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित उत्तर लिहिलेले आहे, परंतु काहींना या ठिकाणी शंका होती की आता काय या ठिकाणी अटलांटिक महासागर आहे पहा, आणि अटलांटिक महासागरामधले ग्रँड बँक, डॉगर बँक यासारखे जे क्षेत्र आहेत हे प्रसिद्ध आहेत. म्हणून बऱ्याच जणांचं उत्तर हे असं दिलं की अटलांटिक महासागरामध्ये सर्वात जास्त मासेमारी केली जाते. परंतु या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचंय की आपल्याला या ठिकाणी कोणतं चिन्ह दाखवलंय मासेमारीसाठी, तर ही रेषा जी आहे निळी ही दाखवलेली आहे. आणि हिचा विचार करता या ठिकाणी हा अटलांटिक महासागर आहे आणि या ठिकाणी पॅसिफिक महासागर आहे, तसाच याही ठिकाणी पॅसिफिक महासागर आहे. आणि तुलनेने पहा या ठिकाणावरून थेट खालीपर्यंत म्हणजे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिकेची ही पश्चिम किनारपट्टी पूर्णपणे, याचबरोबर या ठिकाणी किंवा आशिया खंडाची जी पूर्व बाजू आहे याही ठिकाणी काय आहे मोठ्या प्रमाणामध्ये पॅसिफिकची ही पश्चिम बाजू आली, ही पूर्व बाजू आली, पण आशियाची मात्र ही पूर्व बाजू आहे हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे या ठिकाणी पहा पूर्णपणे मासेमारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे, अगदी खालीपर्यंत ऑस्ट्रेलियापर्यंतही ते गेलेलं आहे. आणि त्या तुलनेमध्ये आपल्याला अटलांटिक महासागराचा विचार केला तर या ठिकाणी उत्तर भाग जो आहे म्हणजे विषुववृत्तापासून उत्तरेचा जो भाग आहे या ठिकाणी तुलनेने जास्त आहे, पण दक्षिण भागामध्ये पहा या ठिकाणी साधारणपणे जी मासेमारी आहे ती तुलनेने या ठिकाणापेक्षा कमी असलेली दिसून येते. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पॅसिफिक महासागर हे आहे, या ठिकाणी सर्वात जास्त मासेमारी केली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, मकर वृत्ताच्या दक्षिणेकडे कोणकोणत्या प्राथमिक आर्थिक क्रिया केल्या जातात? आता मकर वृत्त कुठे आहे, नकाशामध्ये नाव लिहिलंय का? तर कदाचित या ठिकाणी लिहिलेलं नसेल, पण आपण भूगोलाचे विद्यार्थी आहात, आपल्याला मकर वृत्त कुठे आहे, कर्क वृत्त कुठे आहे हे माहिती आहे. आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर या ठिकाणी विषुववृत्त आहे, त्यानंतर 23.5° या ठिकाणी कर्क वृत्त आहे, तसंच खाली आपण 23.5° आला तर या ठिकाणी मकर वृत्त आहे. म्हणजे साधारणपणे या ऑस्ट्रेलियाच्या मध्यातून आफ्रिकेच्या या भागामधून दक्षिण अमेरिकेमधून हा जो डॉट डॉटची लाईन दाखवली आहे पहा, हे मकर वृत्त आहे. काय म्हटले, याच्या दक्षिणेकडे म्हणजे याच्यापासून खालच्या बाजूला कुठल्या आर्थिक क्रिया आहेत साधारणपणे आता या ठिकाणी पाहू शकता. इथं काय आहे, लाकूडतोड आहे, लाकूडतोड आहे. शिवाय हे स्टार जे आहेत पिंक कलरचे ते आहेत म्हणजे खाणकाम. म्हणजे विशेष करून मकर वृत्ताच्या दक्षिणेकडे कोणत्या आर्थिक क्रिया आहेत, लाकूडतोड आहे, खाणकाम आहे, आणि काही प्रमाणामध्ये या ठिकाणी पशुपालन जे आहे ते दक्षिण अमेरिकेमधलं दाखवलेलं आहे. लक्षात घ्या या ठिकाणी पशुपालन, त्याचबरोबर मासेमारी, लाकूडतोड आणि खाणकाम आहे. म्हणजे शेतीचं प्रमाण जे आहे ते तुलनेने मकर वृत्ताच्या दक्षिणेकडे कमी आहे. आपल्याला मुळातच माहिती आहे की दक्षिण गोलार्धामध्ये जलभाग जो आहे, समुद्राचा भाग जो आहे तो जास्त आहे, त्यामुळे या ठिकाणी शेतीचं प्रमाण जे आहे ते तुलनेने कमी आहे हे आपल्या या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 पहा, आग्नेय आशियातील बेटांच्या समूहावर कोणत्या आर्थिक क्रिया केल्या जातात? आता आपल्याला आग्नेय दिशा माहिती आहे असं आपण गृहीत धरलं. आग्नेय आशिया तर या ठिकाणचा जो भाग आहे साधारणपणे हा आग्नेय आशियाचा भाग आहे, कारण हा आशिया खंड आहे त्याची ही आग्नेय बाजू, म्हणून या ठिकाणचा जो भाग आहे हा आग्नेय आशियाचा. आता या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या आर्थिक क्रिया दिसून येतात आपल्याला, तर या ठिकाणी हा स्टार आहे, शिवाय हे लाकूडतोडचे एक चिन्ह आहे. आणखी काय दिसतं या ठिकाणी विशेष करून, तर बाकी दुसरं इथं नाही. काही प्रमाणामध्ये या बेटांच्या जवळच्या बाजूला मासेमारी आहे, पण विशेष करून या ठिकाणी आपल्याला लाकूडतोड आणि खाणकाम हे जे आर्थिक क्रिया आहेत किंवा व्यवसाय आहेत यांचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येतं हे आपल्या ठिकाणी सांगता येईल. परत एकदा प्रश्नाचं उत्तर आहे का, आग्नेय आशियातील बेटाच्या समूहावर आपल्याला लाकूडतोड आणि खाणकाम हे व्यवसाय किंवा या आर्थिक क्रिया केल्या जाताना दिसून येतात. प्रश्न क्रमांक 11, चारही गोलार्धांचा विचार करता कोणत्या गोलार्धामध्ये शेती व्यवसाय कमी आढळतो? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गोलार्ध जे आहेत ते माहिती असेल. या ठिकाणी जे 0° अक्षवृत्त आहे याला आपण विषुववृत्त म्हणतो, याच्या उत्तरेचा भाग आणि याच्या दक्षिणेचा भाग. उत्तरेच्या भागाला उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेच्या भागाला दक्षिण गोलार्ध म्हणतात. याचप्रमाणे जशा आडव्या काल्पनिक रेषा आहेत तशा उभ्याही काल्पनिक रेषा असतात ज्याला आपण रेखावृत्त म्हणतो, आणि त्या रेखावृत्तामध्ये जे मूळ रेखावृत्त आहे 0° गेलेलं त्याच्या
पश्चिमेकडचा भाग पश्चिम गोलार्ध आणि त्याच्या पूर्वेकडचा भाग जो आहे तो पूर्व गोलार्ध. साधारणपणे आपल्याला मूळ रेखावृत्त जे आहे ते कुठून गेलेले आहे माहिती आहे, या ठिकाणी इंग्लंड युरोप मधलं, त्या इंग्लंड मधल्या ग्रीनिच किंवा ग्रीनविच या शहरामधून गेले, म्हणजे साधारणपणे या ठिकाणावरून गेलेले आहे. आणि या ठिकाणाचा पश्चिमेचा भाग हा पश्चिम गोलार्ध आणि साधारणपणे या मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेचा भाग हा पूर्व गोलार्ध. यानुसार आपण जर या ठिकाणी आपण उभी ही रेषा रेखावृत्ताची धरली तर याच्या या बाजूचा जो भाग आहे हा पश्चिम गोलार्ध आणि या बाजूचा आहे तो पूर्व गोलार्ध. शिवाय या गुलाबी आडव्या विषुववृत्तीय रेषेपासूनचा वरचा भाग जो संपूर्ण आहे तो उत्तर गोलार्ध आणि खालचा भाग जो आहे तो दक्षिण गोलार्ध. याप्रमाणे चार गोलार्ध केले तर यापैकी कुठे शेतीचा व्यवसाय कमी आढळतो असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. इथं शेती आहे, इथं शेती आहे, इथं शेती आहे. काही प्रमाणामध्ये याही ठिकाणी आपल्याला शेती काही प्रमाणात आढळते किंवा पशुपालन आढळते, पण विशेष करून दक्षिणेकडच्या भागामध्ये काय आहे शेतीचं प्रमाण कमी आहे. आणि अगदीच जर आपण विचार केला तर चार गोलार्धाचा विचार करत असताना ते उत्तर आहे दक्षिण पूर्व गोलार्ध. कारण दक्षिणेकडचा भाग आणि पूर्वेकडचा भाग जो आहे तो दक्षिण पूर्व गोलार्ध, हे उत्तर अतिशय बरोबर आहे हे आपल्या या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर यातला शेवटचा प्रश्न आहे शेती क्षेत्राचा अक्षवृत्तीय विस्तार आणि हवामान याबद्दल टीप लिहा. आता शेती क्षेत्राचा विचार करता आपण विशेष करून उत्तर गोलार्धामध्ये शेती आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. कुठपासून पुढे चालू राहिलेली ती या ठिकाणी पहा साधारणपणे 23.5° आहे, त्याचा थोडासा खाली भाग आहे. पण या विषुववृत्तीय रेषापासून जर आपण विचार केला तर 10° आपण म्हणू शकता 10° ते या ठिकाणी 60° उत्तर या दरम्यान विशेष करून शेती व्यवसाय जो आहे तो अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये आढळून येतो. हवामानाचा विचार करता या ठिकाणी आफ्रिकेमध्ये उष्ण तापमान मोठ्या प्रमाणात आहे आणि अगदी ध्रुवीय प्रदेशामध्ये आपण पाहिलं दोन्ही ठिकाणी दक्षिणेकडे दक्षिण ध्रुव उत्तरेकडे उत्तर ध्रुव अतिशय थंड वातावरण आहे, थंड हवामान आहे, म्हणून या ठिकाणी शेती व्यवसाय जो आहे तो विकसित झालेला नाही. विशेष करून पहा या ठिकाणी ग्रीनलँडचा भाग असेल, उत्तर अमेरिकेमधला हा कॅनडाचा भाग आहे, त्यानंतर या ठिकाणी अंटार्क्टिका खंड असेल खाली, काही प्रमाणामध्ये सायबेरियाचा उत्तरेकडचा जो भाग आहे या ठिकाणी खाणकाम दाखवलेलं आहे पण शेती दाखवलेली नाही, कारण अतिशय थंड हवामान आहे या ठिकाणी. आणि म्हणूनच या ठिकाणी हवामानाचा विचार करता ध्रुवीय प्रदेश जे उत्तरेकडचे किंवा दक्षिणेकडचे असेल या ठिकाणी शेती केली जात नाही. दरम्यान या ठिकाणी आपल्याला विशेष करून 8° भारत सुरू होतो 8° उत्तरेकडे, पण आपण साधारणपणे 10° ते 60° उत्तर अक्षवृत्त या दरम्यान शेती जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेली आहे वितरित झालेली आपल्याला नकाशामध्ये दिसत आहे. त्याच्याही खाली या ठिकाणी असेल तर आपण लिहू शकता समजा साधारणपणे या ठिकाणी आहे, मग हे किती अंशावर येतंय तर साधारणपणे 10° येईल किंवा 10च्या थोडंसं खाली आलं तर आपलं 8 म्हणता येऊ शकतं, पण ठीक आहे आपण 10° ते 60° या दरम्यान शेतीचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे हे आपण म्हणू शकतो किंवा अक्षवृत्तीय विस्ताराचा सांगू शकतो. या ठिकाणी आज आपण याचं जे भौगोलिक स्पष्टीकरण आहे ते थोडक्यात पाहणार आहोत. पहा वरील निरीक्षणावरून विविध व्यवसायाच्या वितरणातील फरक तुमच्या लक्षात आले असतील. हे सर्व व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहेत, यात शिकार फळे कंदमुळे गोळा करणे पशुपालन शेती मासेमारी लाकूडतोड खाणकाम इत्यादी प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत. प्राथमिक व्यवसाय हे नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असतात व या नैसर्गिक साधन संपत्तीवर तेथील नैसर्गिक घटक व नैसर्गिक आपत्तीचा परिणाम होत असतो. वाढत्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करता यावी मनुष्यबळाला यंत्राची मदत मिळावी इत्यादीसाठी प्राथमिक आर्थिक व्यवसायातही यांत्रिकीकरण झाले आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या नकाशाचं वितरण पाहून त्यावरील असणारे विविध प्रश्न जे आहेत त्याचे उत्तरही मिळालेले आहेत, शिवाय याचं विश्लेषण जे आहे भौगोलिक स्पष्टीकरण जे आहे ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. त्यामुळे आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.